सेशन कोर्टामध्ये आम्हाला तीनदा दिलासा मिळाला, त्यानंतर हायकोर्टामध्ये मिळाला आणि मग आता 12 तारखेला तुम्ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जी काही प्रक्रिया कायदेशीर पूर्ण करायची होती ती केलीत की नाही अशा प्रकारचा प्रश्न उद्भवू शकतो, म्हणून या ठिकाणी 41A ची नोटीस या ठिकाणी पाठवण्यात आली, जिचं आम्ही स्वागत करतो। कारण आमची मागणीच ही होती, सेशन कोर्ट असेल हायकोर्ट असेल की आम्हाला नोटीसच पाठवली नाही आणि कारवाईच्या गोष्टी आपण करताय, तर मला वाटतं आता ती नोटीस पाठवली, मी त्या ठिकाणी जाणार आहे आणि रितसर त्यांना जी माहिती पाहिजे, जी तपासणी करायची आहे, जे जे काही त्यांना हवं आहे त्या सगळ्या गोष्टींची तपशीलवार माहिती त्यांना जी आवश्यक असेल ती उपलब्ध करून देणार आहोत। कारण आम्ही कुठेही आक्रस्ताळेपणा करणार नाही, कुठेही त्या ठिकाणी तपास यंत्रणांना दोष देणार नाही। मग आता राज्यातल्या या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या तुमच्या दबावाखाली काम करतात अशा प्रकारचे आरोप आम्ही करू शकलो असतो।